तर स्वाती केपी मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत दिवाळी फराळच्या आपल्या सिरीजमधला हा चौथा व्हिडिओ आहे आपण आज हेल्दी शुगर फ्री करंजी बनवणार आहोत तेही गव्हाच्या पिठाची चला तर मग सुरुवात करूया त्यासाठी मी एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर अर्धा कप रवा घेतलेला आहे आणि यामध्ये आपल्याला तुपाचं मोहन घालायचं आहे त्यासाठी मी तीन टेबलस्पून तूप वापरलेलं आहे त्यानंतर आपण हे तूप जे आहे ते सर्व पिठाला छान चोळून घेऊयात या पद्धतीने सर्व पिठाला तूप लागलं गेलं पाहिजे आणि त्यानंतर मग आपण थोडं थोडं पाणी घालून या पद्धतीने पीठ मळून घेणार आहोत आपल्याला घट्टसर पीठ मळायचे आहे त्यामुळे थोडं थोडं पाणी टाका म्हणजे अंदाज येईल आपल्याला तर छान पीठ मळून घेऊयात पीठ आपलं मळून झालेलं आहे आणि आता हे पंधरा ते वीस मिनटासाठी झाकण ठेवून रेस्ट करून देऊयात आपण तोपर्यंत आपण इकडे ड्रायफ्रूट्स भाजून घेऊयात त्यामध्ये मी काजू बदाम मनुके आणि अक्रोडचा समावेश केलेला आहे हे परतून झाले की नंतर आपल्याला एक कप तीळ भाजून घ्यायचेत तर मी सफेद तीळ घेतलेले आहे तुम्ही गावठी वापरू शकता त्यानंतर एक चमचा खसखससुद्धा आपल्याला छान भाजून घ्यायचे आहे त्यानंतर आ आपले सुकामेवा जो आहे तो थंड झालेला आहे आणि आपण आता तो, तो वाटून घेऊयात मिक्सरला लावून घेऊयात जास्त बारीक पण पावडर करायची नाही आहे आपल्याला मीडियम थोडंसं ओबडधोबडच वाटून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला एक कप तीळ आणि त्यामध्ये एक कप गुळ घालून ते सुद्धा छान वाटून घ्यायचे पाहू शकता या पद्धतीने आपण त्याची पावडर करून घेतलेली आहे त्यानंतर यामध्ये आपण भाजून घेतलेली खसखस आणि विलायची पावडर किंवा ठेचून ठेचूनसुद्धा घालू शकता आणि आता हे सर्व जिन्नस आपल्याला छान एकत्र करून घ्यायचेत एकजीव करून घ्यायचे आहेत मैत्रिणींनो तुम्ही अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर व्हिडिओला चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि ला शेअर करायला विसरू नका आणि आपण या अगोदर दिवाळी फराळचे सिरीजमधले व्हिडिओज अपलोड केलेले आहेत ते सुद्धा पाहू शकता त्या व्हिडिओंची लेक मी लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तर यानंतर आपण पीठ पुन्हा एकदा थोडंसं मळून घेतलेलं आहे आणि या पद्धतीने पुरी लाटून घेतो आहे पारी लाटून घेतो आहे पाहू शकता आपल्याकडे जेवढा साचा आहे त्याच्या आकाराची आपल्याला पारी लाटून घ्यायची आहे माझ्याकडे हा लाकडी साचा आहे आणि यामध्ये खूप छान करंजा होतात आम्ही नेहमी हाच साचा वापरत असतो तर या पद्धतीने आपल्याला सारणमध्ये घालायचं आहे दोन चमचे सारण मला लागणार आहे एका करंजीसाठी आणि या पद्धतीने आपल्याला साईड कॉर्नर्स जे आहेत ते रिकामे ठेवायचे आहेत म्हणजे आपल्याला करंजी जी आहे ती आपली फुटणार नाही आहे व्यवस्थित होणार आहे आणि या पद्धतीने दाबून आपल्याला साईडचं पीठ जे आहे ते उरलेलं काढून घ्यायचं आहे एक्स्ट्राचं पाहू शकताय किती सुंदर करंजी आपली झालेली आहे या पद्धतीनेच मी बाकीच्या करंज्यासुद्धा बनवून घेणार आहे आता मी कढईमध्ये तेल तापत ठेवणार आहे आणि त्यामध्ये एक एक करून या पद्धतीने करंजी टाकायचे एकावेळी चार करंजा किंवा पाचही बसू शकतील पण मी चार घातलेत आणि पाहू शकता आहे किती छान आपल्या करंजा होणार आहेत खूप खुसखुशीत होतात अगदी ओठांनी फुटणाऱ्या तुम्ही नक्की या पद्धतीने एकदा ट्राय करून पहा आणि आपल्याला घरामध्ये आपण जेव्हा सणासुदीच्या दिवसांमध्ये जेवण बनवतो तर आता प्रत्येकाच्याच घरामध्ये एक ना एक शुग शुगरचं पेशंट असतोच आणि त्यावेळी आपल्याला खूप वाईट वाटतं की त्यांना खायला काय करावं किंवा आपण गोड खातो त्यांना खाता येत नाही तर अशावेळी तुम्ही त्यांच्यासाठी अशा करंजा नक्की बनवू शकता तेसुद्धा खूप खुश होतील आणि पहा किती छान कलर आलाय आपला करंजांना हार्डली दोन ते तीन मिनिट लागतात आपल्याला दोन्ही बाजू व्यवस्थित परतायला पाहू शकताय किती सुंदर करंजा झालेले आहेत तर भेटूयात पुढच्या